हम तुम्हारे साथ हैं। संतोष तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हमारा अगला खासदार कैसा हो, संतोष बाबू जैसा हो। हमारा खासदार कैसा हो, संतोष बाबू जैसा हो। सर्वप्रथम आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय श्री संतोषभाऊ चौधरी यांना शरद पवार साहेबांनी आदेश दिला होता की कामाला लागा, परंतु ऐनवेळी अचानकपणे श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळं भुसावळ शहरातील रायगड तालुक्यातील रायगड लोकसभा संघातील सर्व पक्षातील लोक हे प्रचंड नाराज झालेले आहे। त्याच्यामुळे आजची ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। पत्रकार परिषदेमध्ये जेवढे पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी आज सामूहिक राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडला, त्याच्यामुळे आजची ही पत्रकार परिषद घेण्यात येत आहे। वरणगाव, मुक्तानगर, रावेर, भुसावळ, यावल या संपूर्ण तालुक्यातील जितके पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या संपूर्ण कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामा आमच्याकडे सोपलेला आहे। आमच्याकडे साधारण पूर्ण भुसावळ, वरणगाव, यावल, मुक्तानगर पकडून आमच्याकडे 280 लोकांचे राजीनामे झाले आहेत। 220 पर्यंत साधारण जमा झाले आहेत आणि अजून राजीनामे आमच्याकडे येत आहेत। त्याच्यात प्रमुख पदाधिकारी कोण? प्रमुख पदाधिकारी म्हणजे सांगितलं गेलं तर जळगाव जिल्ह्याचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी, वरणगाव तालुकाध्यक्ष दीपक मराठे, मी भुसावळ शहर अध्यक्ष दुर्गेश ठाकूर व यावल शहर अध्यक्ष व महिलाचे उपजिल्हाध्यक्ष वरणगावचे, अशा सर्व लोकांनी जे प्रमुख पदाधिकारी आहेत सर्वांनी राजीनामे आमच्याकडे पूर्त केले आणि हे सगळे राजीनामे आम्ही जयंत पाटील साहेबांच्या व्हॉट्सअपला सगळ्यांना पाठवले आणि अजून जे पदाधिकारी बाकीचे हे सर्व आमच्याकडे राजीनामे पाठवत आहेत आणि 15 तारखेला भाऊ इथं मीटिंग घेणार आहे संतोष भाऊ, त्या निमित्ताने 15 तारखेला आम्ही हे सगळे राजीनामे भाऊंच्या स्वाधीन करून शेवटी भाऊ जो निर्णय घेतील त्या ठिकाणी आमची सर्वांची पदाधिकाऱ्यांची एकच मागणी भाऊंना सुद्धा की भाऊ आपण ही लोकसभा लढवावी आणि आपण ही लोकसभा जिंकून येऊ असा विश्वास सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि जनतेच्या कडनं जे आम्हाला जे फोन येत आहेत, जे लोकांचे आम्हाला फोन येत आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे। एक निष्ठा कुठंतरी या ठिकाणी जे भाऊंनी व सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इतके वर्ष आले जे पक्षाचे काम करत आहेत त्या एक निष्ठेला कुठंतरी डावलल्या गेल्या आहेत। धनशक्ती या ठिकाणी जी जिंकली आहे तर आमची सर्वांची इच्छा आहे, सगळ्या भुसावळकरांची, नागरिकांची, रावेर लोकसभेमधील प्रत्येक मतदाराची जी रास्त मागणी आहे पवार साहेबांकडं की तुम्ही संतोष भाऊंना तिकीट द्यावा आणि ह्या तिकिटाबद्दल फेरविचार नक्कीच करावा। त्या कारणास्तव आम्ही सगळे पदाधिकारी पवार साहेबांकडे व जयंत पाटील साहेबांकडे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांकडे राजीनामे आमचे सोपवत आहोत। कोणत्या पक्षातर्फे उभारण जे आहे का असं विचार? तो विचार संतोष भाऊंचे सांगतील। संतोष भाऊ जर म्हटले अपक्ष उभं राहायचं तरी आमची सर्वांची तयारी भाऊंसोबत गंभीरपणे साध्य आहे। संतोष भाऊंचं तिकीट अचानकपणे जे कट झालेलं आहे ते तर आजपर्यंत कोणालाच कळालेलं नाही की अचानक घेतलेला हा निर्णय कोणत्याच पक्षातील पदाधिकाऱ्याला विचारत न घेता एकाकडे आम्हाला पुण्याला मीटिंगसाठी बोलवलं आणि त्या ठिकाणी आमची मुलाखती घेतल्या आणि आमच्या सांगण्याप्रमाणे तो निकाल न लावता अचानकपणे त्यांनी श्रीराम पाटलांचं जे नाव जाहीर केलं त्याबद्दल सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का लागलेला आहे। विरोधांकडनं ही चर्चा आहे की संतोष भाऊ उभे राहणार नाही, फक्त एक प्रकारची स्टँडबाई चालू आहे। विरोधक आहे ते टीका करणारच आहेत, शेवटी विरोधकाचं कामच टीका करणं आहे, पण शेवटी या ठिकाणी जे सर्वसामान्यांचं जे म्हणणं आहे त्या लोकांची प्रामाणिक इच्छा आहे की संतोष भाऊ हे रिंगणात उतरलेच पाहिजेत, कारण की 20 वर्षानंतरचा जो भाऊंचा कार्यकाळ आज ज्या भाऊला संधी मिळाली होती तो कुठंतरी भाऊंचा घास हिरवला गेला या ठिकाणी असा प्रयत्न एक श्रीराम पाटलांकडनं झाला आहे। श्रीराम पाटील आमचे वैरी नाही आहे पण मग शेवटी ते पक्षात नव्हते, 20 वर्षापासून संतोष भाऊ झालेत, रवींद्र भैया झालेत जिल्हाध्यक्ष, हे पक्ष एक निष्ठ राहून पक्ष सेवा करतायत, पक्ष वाढवण्यामध्ये ते लोक योगदान करतायत। या जे पक्ष निष्ठावंती जे आहेत त्या लोकांनी पक्षश्रेष्ठींनी यांना सगळ्यांना डावळून जे श्रीराम पाटलांना तिकीट दिलं आहे त्या तो प्रश्न प्रत्येक जनतेच्या मनामध्ये आहे की ही घटना का घडली। तर आमची सर्वांचं एकच सांगणं आहे सर्वांना की आम्ही सुद्धा भाऊंना आज फोर्स करतोय की भाऊ आपण अपक्ष लढवूया आणि यावेळेस आपण जिंकूया। भाऊंनी तर आम्हाला कोणताच पुरस्कार आदेश दिलेला नाही आहे, परंतु हे जितकेही
जे पदाधिकारी लोक आहेत यांच्यामध्ये जे नैराश्य उत्पन्न झालेलं आहे ते नैराश्य कुठे ते त्यांनी राजीनामा दिलेल्या पक्षाचा. आता शेवटची जी पत्रकार परिषद संतोषभाऊ 15 तारखेला जी घेणार आहे त्याच्यात ते सगळं निष्पन्न करतील त्यांचं मनोबळ.